विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीच्या चौथ्या शाखेचा कुन्नूर येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ. कुन्नूरातील लोकांसाठी विजन संस्थेमुळे सुविधा उपलब्ध झाली आहे. गोरगरिबांना आधार व रोजगारांना साधन मिळण्यासाठी विजन कार्यरत आहे. विजन म्हणजे एक स्वप्न बघणे व ते सत्यात उतरविणे. केवळ 4 वर्षांमध्ये 4 शाखेंचा शुभारंभ करून प्रगती साधली आहे. या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक यांनी काढले. कुन्नूर येथील विजन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कुन्नूर शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 2020 मध्ये विजन कोऑपरेटिव्ह संस्थेची स्थापना किंवा आपल्याला ही उतार आहे. या सगळ्या सेवा या बँकेनं आज कुन्नूरमध्ये किंवा त्यांची शाखा असणाऱ्या बेनाळीमध्ये मतिवडेमध्ये आणि आज ही शाखा त्या ठिकाणी जे त्याचं उद्घाटन ज्याच्या शुभहस्ते झालं. कारण चांगले हात लागल्यानंतर त्याच्यामध्ये उजिता अवस्था येते. जी संत माणसं असतात, सत्पुरुष माणसं असतात, त्यांच्या हात लागल्यानंतर एखादं काम पूर्णत्वाला जातं. अध्यक्षस्थानी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील होते आणि दत्त देवस्थान मठाचे मठाधिपती परमात्मा राज महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये कार्यक्रम झाला. के डी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परमात्मा राज महाराज यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन केले. वीरकुमार पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, लॉकर पूजन, संगणक पूजन, प्रिंटर पूजन व ठेव पावतीचे वितरण केले. यावेळी बोलताना संस्थापक अभिजित पाटील म्हणाले, कोरोना या ठिकाणी झाले. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2020 मध्ये कोरोना काळ होता आणि त्यामध्ये बरेचसे लॉकडाऊन होते. त्यामुळे आमच्या संस्थेला पहिले 1 वर्ष लॉकडाऊन मध्येच गेलं आणि पाहता पाहता आम्ही जे टेक्नॉलॉजीचा वापर करून या संस्थेमध्ये चालू केला त्यामुळे कोगनोळी, बेनाळी, मतिवडे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्थेचा कार्यविस्तार वाढला आणि संस्थेच्या ठेवीमध्ये देखील प्रगती झाली. अत्याधुनिक बँकिंग सुविधा हा आमचा एक ध्येय आहे. यावेळी दत्तगुरु सौहार्दचे चेअरमन सचिन खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य मोहन पाटील, पाडळीचे माजी सरपंच श्री पाटील, रावसाहेब गळदगे, सुभाषराव जाधव, रामचंद्र कर्डे, जितेंद्र चेंडके, रावसाहेब जनवाडे, अनिल कोंडेकर, किरण चेंडके, शेखर माने, रवींद्र चेंडके, संतोष पाटील, संजय काटे, अनिल पाटील, राजेंद्र चौगुले, बाळासो पाटील, यशवंत जाधव, ऋषिकेश चेंडके, शिवाजी पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष रणजित सूर्यवंशी, संचालक सुनील गिरगावे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संचालक मंडळ, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. राजेंद्र माळुमल यांनी सूत्रसंचालन तर उपाध्यक्ष शहाजी पाटील यांनी आभार मानले. कोगनोळीहून अनिल नवाळे.